नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी डॉक्टर सुवर्णा, सर्वप्रथम क्रॉप एक्सपर्ट या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. तर शेतकरी मित्रांनो, आता आपल्या सोयाबीनच्या लागवडी होऊन साधारण 20 ते 25 दिवस झाले आहेत आणि 20 ते 25 दिवसानंतर साधारण आपल्याला सोयाबीनला पहिली फवारणी घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता भरपूर शेतकऱ्यांचे असे आपल्याला मेसेज देखील यायला लागलेत की नक्की पहिली फवारणी आपण सोयाबीनवरती रस शोषक किडींसाठी कोणती घेतली पाहिजे. तर आज आपण याच विषयावरती सविस्तर चर्चा करणार आहोत. तर रस शोषक किडींच्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी, जर आपण क्रॉप एक्सपर्ट या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. त्याचसोबत साईडला दिलेल्या बेल आयकॉनवरती देखील क्लिक करून घ्या, जेणेकरून ज्यावेळी आपले नवीन व्हिडिओ पडतील त्याचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही लवकरात लवकर तो व्हिडिओ पाहू शकाल. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आता सोयाबीन ज्या आहेत त्या साधारण 20 ते 22, 20 ते 25 दिवसाच्या झालेल्या आहेत. आता या अवस्थेमध्ये जर आपण बघितलं तर सोयाबीन पिकामध्ये रस शोषक किडींचा म्हणजे मावा, तुडतुडे, चक्री भुंगा यांसारख्या कीटकांचा प्रादुर्भाव आपल्याला पिकामध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. त्याचसोबत पावसाचे दिवस आहे आणि वातावरण जे आहे ते पूर्णपणे ढगाळ देखील आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा वेळी सोयाबीनच्या पानांवरती आपल्याला काही प्रमाणात ठिपके देखील पाहायला मिळतात. आणि त्याचसोबत या स्टेजमध्ये म्हणजे सोयाबीनच्या या अवस्थेमध्ये आपल्याला जास्त फुटवे देखील गरजेचे आहे. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी एक बुरशीनाशक, एक कीटकनाशक आणि त्याचसोबत जास्त फुटवे येण्यासाठी आपल्याला एक टॉनिक देखील वापरणं गरजेचं आहे. चला तर मग आता आपण बघूयात की पहिल्या फवारणीमध्ये आपण नक्की कोणती कीटकनाशकं वापरली पाहिजे. तर यामध्ये अलिका नावाचं कीटकनाशक, ज्यामध्ये आपल्याला थायमेथॅक्झिन प्लस लॅम्डा सायलोथ्रिन हा घटक पाहायला मिळतो. सर्वसाधारण 1 ml प्रति लिटर पाण्याला आपल्याला फवारणीसाठी हे वापरायचं आहे. किंवा मग आपण क्विनॉलफॉस कंटेंट असलेलं औषध साधारण 2 ml प्रति लिटर पाण्याला आपण फवारणीला वापरू शकता. किंवा मग आपण हमला नावाचं कीटकनाशक, ज्यामध्ये क्लोरोपायरीफॉस प्लस सायफरमेथ्रिन हा घटक पाहायला मिळतो. हे साधारण आपल्याला 2 ml प्रति लिटर पाण्याला फवारणीला वापरायचं आहे. आता आपण बघूयात की या कीटकनाशकासोबत आपण बुरशीनाशक वापरणं देखील गरजेचं आहे, जेणेकरून पिकामध्ये जे काही बुरशीजन्य रोग असतील, जसं की मी म्हटलं पानावरती ठिपके असतील, या पद्धतीचे रोग देखील कंट्रोल झाले पाहिजे. तर यामध्ये आपल्याला बुरशीनाशकं वापरायची आहेत. पहिलं असणार आहे साफ नावाचं बुरशीनाशक, ज्यामध्ये आपल्याला कार्बन डायऑक्साइड प्लस मँकोझेब हा घटक पाहायला मिळतो. हे आपल्याला साधारण 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्याला फवारणीला वापरायचं आहे. किंवा मग आपण ताकद नावाचं बुरशीनाशक साधारण आपल्याला 1.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्याला वापरायचं आहे. यामध्ये आपल्याला हेक्झॅक्नोझल प्लस कॅप्टन हा घटक पाहायला मिळतो. किंवा मग आपण अवतर नावाचं बुरशीनाशक देखील वापरू शकता, ज्यामध्ये आपल्याला हेक्झॅक्नोझल प्लस झिने हा घटक पाहायला मिळतो. साधारण आपण हे 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्याला फवारणीसाठी वापरायचं आहे. आता आपल्याला यासोबत टॉनिक देखील वापरणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या सोयाबीनचे जास्तीत जास्त फुटवे देखील आपल्याला पाहायला मिळतील. तर यामध्ये आपल्याला सेनिफॉस नावाचं एक टॉनिक मिळेल, ते साधारण 2 ml प्रति लिटर पाण्याला फवारणीसाठी वापरायचं आहे. सेनिफॉस मार्केटमध्ये तुम्हाला थोडंसं महाग भेटेल, पण त्याचा रिझल्ट देखील तितकाच उत्तम आहे. आणि जर काही शेतकऱ्यांना जर आपल्याला स्वस्तामधलं जर टॉनिक पाहिजे असेल तर साधारण बायोविटा नावाचं एक टॉनिक, जे आपल्याला 2 ml प्रति लिटर पाण्याला फवारणीला वापरायचं आहे. हे स्वस्त पण आहे, याचा रिझल्ट पण छान आहे, पण जर आपल्याला बेस्टवाला जर रिझल्ट पाहिजे जर असेल तर आपण नक्कीच सेनिफॉसचा देखील वापर करू शकता. मार्केटमध्ये जसं उपलब्ध होईल दोन्हींपैकी कोणतंही एक टॉनिक आपण या फवारणीमध्ये वापरा. आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, मी आपल्याला कीटकनाशक, बुरशीनाशक आणि टॉनिक सांगितलेलं आहे, त्यामुळे कोणतंही एक कीटकनाशक, कोणतंही एक बुरशीनाशक आणि कोणतंही एक टॉनिक अशी मिळून आपण एक फवारणी घेऊ शकता. आणि हो, जर सोयाबीनची वाढ फारच कमी असेल तर अशा वेळी आपल्याला 19 19 19 साधारण 3 ते 4 ग्रॅम प्रति लिटर पाण्याला आपल्याला फवारणीला वापरायचं आहे. किंवा मग आपण उपलब्धतेनुसार 12 61 00 अवेलेबल जर असेल तर 3 ते 4 ग्रॅम हे देखील प्रति लिटर पाण्याला आपल्याला फवारणीला वापरायचं आहे. नक्कीच आपल्याला आपल्या पिकामध्ये वाढ जी आहे ती झालेली दिसून येईल. आता मी काही महत्वाच्या टिप्स सांगणार आहे, ज्या आपण फवारणी करते वेळी व्यवस्थित लक्षात घेतल्या पाहिजे.
पहिली महत्वाची टीप असणार आहे, मी जी काही आपल्याला बुरशीनाशक सांगितली आहे या फवारणीमध्ये, ती सगळी बुरशीनाशक कॉन्टॅक्ट प्लस सिस्टेमिक फंगिसाइड आहेत. म्हणजे आंतरप्रवाह आणि परशीजन्य बुरशीनाशक जे आपण म्हणतो ती बुरशीनाशक आहेत. शक्यतो ढगाळ वातावरण असल्या कारणाने जे आपले सिस्टेमिक फंगिसाइड म्हणजे आंतरप्रवाही बुरशीनाशक काम करत नाही, त्यामुळे लक्षात ठेवा कॉन्टॅक्ट फंगिसाइडच अशा वातावरणामध्ये वापरा, जेणेकरून त्याचा रिझल्ट देखील आपल्याला दिसून येईल. दुसरी महत्वाची टीप असणार आहे, शक्यतो या ज्या फवारणी आहेत त्या उन्हामध्ये करायचं पूर्णपणे टाळा. एकतर सकाळी करत असाल तर 9 ते 10 आधी फवारणी करा, संध्याकाळी जर करत असाल तर 4 नंतर फवारणी करा. त्यानंतर तिसरी महत्वाची टीप असणार आहे, आता 21व्या दिवसानंतर भरपूर शेतकरी तणनाशकाची देखील फवारणी करतात, आणि 21व्या दिवशी जर आपण फवारणी केलेली असेल तणनाशकाची तर त्यानंतर 4 ते 5 दिवसांनी आपल्याला या कीटकनाशकाची म्हणजे ही जी पहिली फवारणी आहे ती घ्यायची आहे. कारण होतं काय, आपण जर मध्ये 4 ते 5 दिवसाचा गॅप जर ठेवला नाही तर आपल्या पिकाला झटका देखील बसू शकतो, त्यामुळे ही सगळ्यात महत्वाची काळजी आपण आपल्या पिकामध्ये घ्यायची आहे. दुसरी गोष्ट, वादळ चालू असताना किंवा पाऊस पडत असताना रिमझिम चालू असताना बिलकुल फवारण्या करू नका, तिथे आपला जो खर्च आहे तो वेस्ट जातो आणि रिझल्ट देखील पाहायला मिळत नाही. तर शेतकरी मित्रांनो, आता मी जी काही माहिती सांगितली आहे सोयाबीन पिकामध्ये आपण पहिली फवारणी नक्की कोणती घेतली पाहिजे, तर ही माहिती आपल्याला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि हो, जर आपल्याला काही समस्या असेल सोयाबीन पिकाबद्दल किंवा इतर कोणत्याही पिकाबद्दल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका, नक्कीच आम्ही त्यावरती लवकरात लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करू. तर तोपर्यंत धन्यवाद शेतकरी मित्रांनो, भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.